वैसे तो कई नेक काम मुस्लिम जमात अंबरनाथ के सदर हाजी सलीम जिंदावली चौधरी और उनकी कमेटी की निगरानी में हुए हैं, जिनमें खास तौर पर जामा मस्जिद की 3 मंजिला इमारत का काम, गैबनशाह वली की दरगाह के सहन का काम, दरगाह से लगकर नई मस्जिद की तामीर, हजरत गैबनशाह वली चैरिटेबल पॉलीक्लिनिक और मदीना मस्जिद के मेन गेट का काम शामिल है। अब एक और नेक काम की तरफ मुस्लिम जमात अंबरनाथ कदम बढ़ाते हुए गरीब और ज़रूरतमंद वालदेन के बच्चों का निकाह अगले महीने फरवरी की 11 तारीख मुफ्त में इज्तिमाई शादी के ज़रिए से करवाने जा रही है, जिसमें हर ज़रूरतमंद अपने बच्चों की शादी मुफ्त में करवा सकते हैं। इस इज्तिमाई शादी में शामिल होने के लिए 30 जनवरी तक अपना नाम मुस्लिम जमात ऑफिस गैबनशाह वली दरगाह अंबरनाथ में आकर दर्ज करवा कर फ़ायदा उठाएँ और मुस्लिम जमात अंबरनाथ को अपनी खिदमत का मौका देकर इस नेक काम में मदद करें। कल्याणपुर में दीवार को लेकर विवाद पुलिस थाने तक पहुंचा। कल्याणपुर के 30 गांव परिसर में लक्ष्मी कुंज बंगला और सहजीवन सोसाइटी के बीच एक दीवार को लेकर करीब 4 घंटे तक सैकड़ों की संख्या में दोनों तरफ के पुरुष तथा महिला रहवासियों ने हंगामा किया। कोलसेवाड़ी पुलिस ने मौके पर पहुंचकर उन्हें समझाने की कोशिश की तथा यह मामला सिविल है, न्यायालय में जाने की सलाह भी दी। बता दें कि सहजीवन सोसाइटी वालों और लक्ष्मी कुंज बंगला के बीच दीवार को तोड़ने और आने जाने का रास्ता बंद करने का आरोप है। सोसाइटी के लोगों ने और बंगला मालिक ने एक दूसरे पर आरोप लगाते हुए बड़ी संख्या में रास्ते पर हंगामा बरपा किया। माझं नाव श्रीकांत शिरसागर, मी सहजीवन रेसिडेन्सी तिसगाव नाका कल्याणपूर्वाला राहतो। 20 तारखेला आमचे बिल्डरने ऑथोराइज कंपाउंड वॉल बांधून दिलेली, ही बाजूच्या बिल्डरने कारण नसताना तोडली। आता त्यांची दादागिरी चालली आहे, इथे 50 वर्षापासून आम्ही येतो जातो असं तसं। हेही आमची 2014ला प्लान पास ऑथोराइज अधिकृत बिल्डिंग आहे, सर्व परवानग्या घेऊन आमच्या बिल्डरांनी बांधून दिलेली आम्हाला। आमची कंपाऊंड वॉल दुपारी कोणी नसताना, रहिवासी कोणी नसताना टेम्पो आडवा लावून ह्या लोकांनी तोडलेली आहे। इथे आमच्या महिलांना बारच्या बाहेर छेडछाडी होते, आम्हाला इथे कारण नसताना तुमचे हातपाय तोडून घेऊ वगैरे वगैरे अशा धमक्या दिल्या जातात। इथे आमची भूमिका रास्त आहे, आम्ही सर्व लोकप्रतिनिधींकडे गेलो, आम्ही सर्व पोलीस स्टेशनचा आत्तापर्यंत अर्ज विनंती केला, पण कुठेच आम्हाला न्याय मिळाला नाही आहे। आज आमचे बिल्डर स्वतः आहेत इथे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला चाललेलो आहे। लोक इथून रहदार करतात, तेव्हा ती सोसायटी अस्तित्वात नव्हती या ठिकाणी, तेव्हापासून इथं 15 ते 20 हजार लोक ये जा करतात आणि आज या सोसायटीने अचानक 2 दिवस आधी बॅनर लावले की आम्ही हा रस्ता बंद करणार, त्यामुळे ते बॅनर बघितलं लोकांनी येणाऱ्या जाणाऱ्यांनी, त्यामुळे सगळे लोकांचे कम से कम हजारा संख्येने लोक उपस्थित झाले तिथे आणि तो रस्त्याला विरोध करतात की आम्ही गेल्या 30 ते 40 वर्षापासून हा रस्ता आम्ही वापरतोय, येणं जाणं करतोय आणि त्यामुळे हे कसे काय रस्ता बंद करू शकतात। त्याला लोकांचा प्रतिसाद होता, लोकांना हे रस्ता बंद करून द्यायचा नाही, कारण का आम्ही आयुष्य गेलं आमच्या इथं येणं जाण्यात ह्या रस्त्यात। हा कोणाची प्रॉपर्टी नाही, हा पहिल्यापासूनचा रस्ता आहे मुळात। ते सोसायटी सहजीवन सोसायटी ते स्वतः वैयक्तिक सगळे जमाव करून बिल्डर बाजूला राहिला, हे स्वतः जमाव करून बांधण्याचा हक्क दाखवत होते। नाही भिंत काही तोडली नाही, भिंत काही तोडली नाही, पूर्वीपासून तसंच आहे। ह्या बिल्डरांनी जी सी सी घेताना मुळात ती भिंत तिथं आहे असं दाखवलं गेलेलं आहे आणि दोन्ही ठिकाणी आज तो पूर्वी पण रस्ता तिथं पण भिंत दाखवली आणि मुळात दोन्ही रस्ते पूर्वीपासून चालू आहेत। तुमची मेन मागणी काय? मेन मागणी म्हणजे हा रस्ता कायमस्वरूपी तसाच चालू राहावा लोकांसाठी। हा गोरगरीब इथून चाळीत कमसेकम 1996 पासून लोक तिथं राहतात आणि सोपानराव निचळपासून हा रस्ता पण होता, त्यांनी काँक्रीटकरण केलेला होता ह्या रस्त्यात। तर त्या लोकांचं हेच म्हणणं आहे, त्या लोकांसाठी मी लढतो आहे आणि सगळे आमचं कुटुंब पण लढते, आमचा पण याच्यात सहभाग आहे सगळ्यांचा, की गोरगरीब जनतेसाठी आपण हा रस्ता खुला ठेवावा।